रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात चार जणांचा मृत्यू जखमींवर उपचार सुरू जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असताना दौला वडगावच्या दत्त मंदिर जवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा अपघात झालाय रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला यामध्ये सांगवी पाटण येथील डॉक्टर राजेश झिंझुरे आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोण लोखंडे सह असा चौघांचा मृत्यू झाला तसेच एका जखमीवर उपचार सुरू आहेत या रुग्णवाहिकेमध्ये एकूण जण होते अधिक माहितीनुसार तालुक्यातील वडगाव शिवारात दत्त मंदिर जवळ एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगर अहमदनगरकडे जात होता रात्री बारा वाजेच्या सुमारास व्यंकटेश कंपनीकडून डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सीताराम लोखंडे वर्ष पस्तीस राहणार धामणगाव मनोज पांगू तिरपुडे पप्पू पांगू तिरखुंडे दोन्ही राहणार जात देवळा याचा घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच स्थानिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर या चार जणांचा जागीच मृत्यू झाला मयत व्यक्तींचा मृतदेह शबविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तसेच अपघातग्रस्त वाहन बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड